ज्येष्ठ संगीतज्ञ, अतिशय ज्येष्ठ गुरु, अतिशय उत्तम कलाकार पंडित विद्याधर व्यास यांचा आपण मंचावरती उत्स्फूर्तपणे स्वागत करतोच आहोत. अय्यर फाउंडेशनच्या वतीने बाळकृष्ण अय्यर आज त्यांना तबल्याची संगत करणारच आहेत, परंतु सुरुवातीला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतात आपल्या सर्वांच्या वतीने. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ. अतिशय समर्थ युवा कलाकार सिद्धेश बिचोलकर सहभागी साथ करते. मी ज्योती दायला विनंती करतो. स्वर साथ करणारे सानिका गोरेगावकर. कानात सांगतात की मी गाते हे लक्षात ठेवा सूर मंसूर साठी. सानिकाचं स्वागत. अरे आनंद हो. पंडित विद्याधर व्यास यांच्या परिचयासाठी काही बोलण्याची गरज नाही आहे, परंतु अतिशय गुरुतुल्य आणि अतिशय प्रिय असं व्यक्तिमत्व असल्यामुळे मी कार्यक्रमाचा वेळ अतिशय मर्यादित आहे असं असताना सुद्धा 2 मिनिटं घेतोय. पंडित विद्याधर व्यास यांचं व्यक्तिमत्व जसं भव्य आहे तसं त्यांचं कार्य सुद्धा भव्य आहे. संगीतातलं अतिशय चौफेर चतुरस्त्र असं कार्य आहे आणि हे भव्य व्यक्तिमत्व असलं तरी त्याचा दबदबा वाटत नाही, त्याचा भार वाटत नाही, तर अतिशय मनमिळाऊ अतिशय स्नेहपूर्ण असं ते व्यक्तिमत्व आहे. ते गाणंही तसंच आहे, अतिशय रंगतदार आणि अतिशय मनमोकळं असं ग्वाल्हेरचं गाणं आपण त्यांच्याकडनं ऐकतो. एक मैफलीचे कलाकार म्हणून ते जितके यशस्वी आहेत तितकेच एक एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून सुद्धा ते यशस्वी आहेत. संगीत विद्यापीठ किंवा संगीत संस्थांमध्ये डायरेक्टर म्हणून किंवा कुलपती कुलगुरु म्हणून त्यांची अतिशय मोठी कारकीर्द आहे. अतिशय दुर्मिळ होत चाललेले असे जे गाण्याचे प्रकार आहेत ते सुद्धा अतिशय लिहिलेल्या पंडितजी सादर करत असतात. आजच्या या छोट्या कार्यक्रमामध्ये किती वेळ मिळू शकतो आणि त्याच्यावर ते अवलंबून आहे, परंतु अतिशय गोड सुंदर रागिड्या पण विस्मरणात गेलेल्या जर ऐकायच्या असतील तर ते पंडितजींकडनं ऐकाव्यात. चतुरंग सारखे अतिशय रंजक असे गाण्याचे प्रकार विधा जे आहेत त्या सुद्धा जर ऐकायचे असले तर पंडितजींकडनं ऐकाव्यात. तर हे सगळं त्यांना इथे स्टेजवर बसलेलं बघितल्यानंतर मला आठवत आहे. तर तुम्ही आणि ते ह्यांच्यामध्ये फार वेळ मी येत नाही. पुन्हा एकदा मी अय्यर फाउंडेशनला माझ्या वतीने मी धन्यवाद देतो की आपल्या सर्वांशी चार हितगुज करण्याच्या गोष्टी मला आजच्या या निमित्ताने करता करायला मिळाल्या. मी पंडितजीला विनंती करतो की त्यांनी आपल्या गायनाला प्रारंभ करावा. कहते हैं जोड़ी जोड़ी होती है ना, वो जोड़ी है तानसेन और कानसेन, इन दोनों की जोड़ी है. बगैर कानसेन तानसेन की कोई कीमत नहीं है. कौन विचारणार तानसेन आला जर कानसेन नसतील तर. घरी बसा गा आपल्या आनंदासाठी, ठीक आहे. पण जेव्हा श्रोते समोर आहेत श्रोत्यांच्यासाठी आपण गातो तेव्हा श्रोत्यांना सुद्धा पाहिणं आवश्यक आहे आणि दाद ही चेहऱ्यावर दिसते ती महत्वाची असते. प्रत्येक दाद आधी वा 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 हातवारे करून अगदी नुसते जोरदार ओरडून ही दाखवण्याची दाद असते, पण जी खरोखरी जी दाद असते खराखरा जो आनंद असतो तो चेहऱ्यावर दिसतो. म्हणजे मी म्हणतो की वा आणि आह या दोन्हीतला फरक. वा म्हणजे मोकळी आणि आह म्हणजे हृदयापासून आले. आह वेळ फार कमी आहे तेव्हा
सरळ गायनाला सुरुवात करतो आहे राग केदार. अलीकडे शुद्ध आणि सिद्ध असे राग फार कमी ऐकायला मिळतात. राग केदार सुरुवात करतो. Go ahead.
I'm gonna
Tarare tom,
या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना विशेष रूपाने श्रद्धांजली म्हणून मी त्यांचा पंडितजींचा एक आवडता राग राग नंद आपल्या समोर प्रस्तुत करीत आहे. जरी माझं शिक्षण माझं ग्रूमिंग सगळं ग्वालियर घराण्यामध्ये माझे वडील गानाचार्य पंडित नारायणराव व्यास यांच्याकडून सगळं माझं ग्रूमिंग झालं ग्वालियर घराण्यातले सगळे, तरी पण इतर घराण्यातले काही चांगले राग काही चांगल्या गोष्टी ज्या मला आवडल्या त्या मी माझ्या गायकीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आणि माझा असा विचार आहे की असं जर करत गेलं तर तुम्ही तुमची स्वतःची ओळख कलाकार म्हणून ही तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. नाहीतर काय अनुकरण नक्कल प्रति अमुक असे अनेक प्रति निर्माण होतात पण त्या सगळ्या प्रति असतात मूळ नसतं काही. तर मूळ करण्यासाठी
स्वतःचा आपला असा विचार असायला लागतो. देवाने आपल्याला काय दिलेलं आहे, माझं असं मानणं आहे की देवाने आपल्याला तीन स्वतःच्या अशा ओळखी दिलेल्या आहेत. तुमची ओळख काय? देवाने दिलेली तुमची ओळख, तुमचं नाव हे इथे तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव दिलं, पण देवाने तुम्हाला तुमची अशी ओळख काय दिलेली आहे? तर माझ्या विचारामध्ये देवाने तीन ओळखी दिलेल्या आहेत आपल्याला. सगळ्यात पहिली ओळख म्हणजे तुमचा चेहरा. हा तुमचा चेहरा केवळ तुमचा चेहरा आहे, तुमच्यासारखा चेहरा असणारी दुसरी माणसं मिळणार नाहीत. अगदी ज्याला आपण म्हणतो की जुळं, जुळा भाऊ जुळी बहीण, तरी पण त्या जुळ्यामध्ये सुद्धा ओरिजिनल तुमचा स्वतःचा चेहऱ्याची ओळख वेगळी असते. तसा चेहरा. दुसरी गोष्ट तुमचं शरीर. हे देवाने दिलेलं आहे तुमचं शरीर. तुम्ही उंच आहात का कमी आहात, जाडे आहात, आणि या शरीराबरोबर तुमची जी चाल असते, बॉडी लँग्वेज, ही तुमची स्वतःची ओळख आहे. म्हणजे तुमचा तुमची अशी तुमची परिचित अशी व्यक्ती ज्याला तुम्ही खूप ओळखता, ती अशी लांबून जरी जात असली, त्याचा चेहरा जरी तुम्हाला दिसत नसला, तरी तुम्ही ओळखता हां ही ती व्यक्ती आहे. कारण त्यांचे शरीर आणि शरीराची चाल ही ओळख आहे. तिसरी संगीताच्या दृष्टीने सगळ्यात मोठी ओळख आहे तुमचा आवाज. हा देवाने तुम्हाला दिलेला आवाज आहे. तो आवाज हा तुमचा स्वतःचा आहे, त्याच्यामध्ये तुमची ओळख आहे. या आवाजाचा तुम्ही कसा उपयोग करायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आवाजाचं ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता, आवाजावर संस्कार जे आहेत गायकीचे तुमच्या गुरुकडून घेऊ शकता, पण शेवटी त्या आवाजाचा उपयोग कसा करायचा, कुठल्या कामासाठी चांगल्या तऱ्हेनं त्याचा आवाज उपयोग करायचा, ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी जे ज्याला आपण म्हणतो ना की व्हॉइस ट्रेनिंग, हे करणं सर्वस्वी तुमच्या हातात. तुमच्या आवाजाची चांगली गोष्ट कुठली, तुमच्या आवाजाची कमजोर गोष्टी कुठल्या आहेत हे तुम्हाला माहीत असतं, त्याप्रमाणे तुम्ही आवाज करून चांगली गोष्ट वाढवायची, कमजोर गोष्टी लपवून ठेवायच्या, काढण्याचा प्रयत्न करा. सगळ्या नाही गेल्या तरी एखादं लपवून ठेवायच्या, पुढे येऊ द्यायच्याच नाहीत. हे सगळं तुमच्या हातात आहे. आणि याच्यामुळे तुम्ही गायक म्हणून, कलाकार म्हणून तुमची स्वतःची ओळख एस्टॅब्लिश करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळे जे मोठमोठे गायक होऊन गेले त्यांनी हेच केलेलं आहे. म्हणूनच त्यांनी स्वतःची अशी ओळख केली. जरी एका गाण्याचे 10 कलाकार असले तरी प्रत्येक कलाकाराची ओळख वेगळी आहे. या गोष्टी तर जास्त बोलायसाठी वेळ नाही आहे. तर एक पंडितजी मल्लिकार्जुन मनसूर, त्यांना श्रद्धा म्हणून त्यांचा आवडता राग, जो मी असं म्हणू शकेन की जो मी घेतला तो माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्या आवाजात मी प्रस्तुत करीत आहे. Sakala
Charitamrita Paana Vimala Charitamrita Paana Ram Naam
Oh,
बंदिशीच्या भावाप्रमाणे राग भाव सुद्धा बदलत जातात. सुरुवातीची बंदिश ढूंढ वाले सैया सकल बन बन एक आर्तता त्याच्या मनली. दुसरं भजन भक्तिभाव. तिसरी जी बंदिश आहे ही सुद्धा अत्यंत प्रचलित अशी बंदिश आहे. आणि ढोंढ वारे सैया ही जयपूर रत्नावली घराण्याची बंदिश. भजन हे आमच्या बलुस्कर परंपरेतले भजन. आणि ही तिसरी बंदिश आहे ही किराणा घराण्यामध्ये जास्त गायली जाते. आज होऊन आज मोरे श्याम आज होऊन मोरे श्याम आज होऊन आज मोरे श्याम आज होऊन मोरे श्याम बहुत दिन बीते बीते बहुत दिन बीते बीते आज होऊन आज. बंदिशीचे शब्द आज होऊन नुसत्या एवढ्यामध्ये तिथे आर्थता कळली पाहिजे. आज होऊन आय मोरे श्याम आज होऊन आय मोरे श्याम बहुत दिन बीते बीते बहुत दिन बीते बीते आज होऊन आय मोरे श्याम 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 आज होऊन आय आय मोरे श्याम आज होऊन आय मोरे श्याम आज होऊन आय मोरे श्याम बहुत दिन बीते बीते बहुत दिन बीते बहुत दिन बीते बहुत दिन बीते बीते आज होऊन आय मोरे श्याम आज होऊन आय पलकन डगर मुहारू पलकन डगर मुहारू पलकन डगर मुहारू और मग जान जो आए मोर धाम आज होऊन आय मोरे श्याम आज होऊन आय पलकन डगर मुहारू पलकन डगर मुहारू और मग जान जो आए मोर धाम आज होऊन आय मोरे श्याम आज होऊन आय मोरे श्याम आज होऊन आय आज होऊन
करायचा असतो. खरं असं वाटलं की गाणं आत्ताच सुरू झालंय, पण असंच ऐकत राहूया पुन्हा 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 भेटायचे असेच योग येऊ द्यात. सर्वांनी एकदा आयर फाउंडेशन साठी सर्व कलाकार आणि सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार, आणि आयोजनासाठी अनेकांचं अनेक प्रकारचं सहकार्य झालेलं या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या सौजन्यामुळे हा कार्यक्रम अधिक चांगल्या तऱ्हेने करता आला. असेच योग पुन्हा पुन्हा येऊ देत. शुभरात्री.